one. अच्छे प्रमुख अतिथि ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि उपस्थित बंधू भगिनींना फार सुंदर पुस्तक आज प्रकाशित झालं आणि माझी आपल्या सगळ्यांना अत्यंत कळकळीची विनंती आहे की आपण ते अवश्य वाचावं. या पुस्तकाच्या अनुषंगानं दोन चार विचार मी आपल्यासमोर मांडीन, पण तत्पूर्वी समग्र पुस्तकाच्या संदर्भात एका लहानशा वाक्यात अभिप्राय व्यक्त करायचा झाला तर मी असं म्हणेन की ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही योगांचं इतकं सुंदर प्रतिबिंब पडलेलं आपल्याला फार क्वचित आढळतं आणि त्या भक्तीचा आशय सेवेचा धर्म. या पुस्तकामध्ये सगळीचे सगळे लेख लिहिलेले आहेत असं नाही, त्यात पुष्कळशी भाषणं आहेत आणि भाषणांना लेखांचं रूप दिलेलं आहे. त्यात एक भाषण अमेरिकेतल्या कॅलिगरीमध्ये झालेलं आहे आणि लेखरूपानं त्याचं जे शीर्षक आहे ते सेवाग्राम ते शोधग्राम असं आहे. एका अर्थानं डॉक्टर भंग यांच्या रचनात्मक कार्याच्या सुरुवातीपासून तर आजपर्यंत जो आरोग्य स्वराज्याचा टप्पा त्यांच्या कामानं गाठलेला आहे तिथपर्यंतच्या संघर्षमय जीवनाचा तो एक विलक्षण सुंदर असा आलेख आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल मित्रांनो, अवघ्या 13व्या वर्षी डॉक्टर अभय आणि त्यांचे वडील बंधू अशोक यांचं वय साधारणपणे 15 वर्षाचं होतं, त्या दोघांनी एक शपथ घेतली. या पुस्तकात फार सुंदर शब्द वापरलेला आहे, आम्ही दोन्ही भागवानी नियतीशी करार केला. नियतीशी करार हे जे शब्द आहेत यांना फार सुंदर पार्श्वभूमी आहे. 47 साली 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावरून एक लहानस भाषण 3.5 मिनिटांचं केलं होतं. त्याचं पहिलं वाक्य होते, लॉंग टाइम अगो वी हॅड अ ट्रायस्ट विथ डेस्टिनी. खूप वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी करार केला. डॉक्टर अभय बंगनी वयाच्या 13व्या वर्षी नियतीशी करार केला की या देशाचं हे जे स्वातंत्र्य आहे ते देशाच्या झोपड्या झोपड्यांमध्ये नेण्याचा जो भगीरथ पुरुषार्थ आहे त्या भगीरथ पुरुषार्थात माझं लहानस का होईना खाणीचं योगदान मी करीन. ही शपथ, हा नियतीशी करार या मुलानं केवळ वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी केला. मित्रो, शब्दांची शक्ती ही त्या शब्दांच्या माग जी तपस्या असते त्या तपस्येतून जन्म घेत असते. या सगळ्या पुस्तकाच्या पानापानांमधून या तपस्येचं आपल्याला दर्शन घडेल. एक लहानसा प्रसंग मी आपल्याला सांगतो. डॉक्टर भंग त्यावेळेला MBBS शिक्षण घेण्यासाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये होते. नागपूरचा उन्हाळा
प्रचंड गर्मी, अंगातून घामाच्या धारा वाहल्या, त्या खोलीमध्ये डॉक्टर बंग राहत होते हॉस्टेलच्या, त्यात एक पंखा होता. पण MBBS ची 4 वर्ष डॉक्टर बंगांनी तो पंखा कधी लावला नाही. कारण काय? कारण हे की MBBS झाल्यानंतर मला ज्या खेड्यापाड्यांमध्ये काम करायचं आहे त्या झोपड्यांमध्ये काय मला पंखा मिळणार नाही, त्या झोपड्यांमध्ये मला काय नळाचं पाणी मिळणार आहे, त्या झोपड्यांमध्ये काय मला काद्या गिरद्यांवर डोळायला मिळणार आहे. याला म्हणतात तपस्या. बी द चेंज युअर सेल्फ विच यू वॉन्ट टू ब्रिंग आउट द वर्ल्ड. अल गोर हे अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट होते 90च्या दशकामध्ये. अल गोअरनी एक पर्यावरणावर अर्थ इन द बॅलन्स नावाचं पुस्तक लिहिलंय जाड धूळ. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये अल गोअर यांनी गांधीजींचा एक अतिशय मनोरंजक असा किस्सा सांगितला. त्यांनी हे लिहिलंय की क्रेग शिंडलर नावाच्या माझ्या मित्रानं मला हा किस्सा सांगितला. एक दिवस एक बाई गांधीजींकडे आल्या आणि गांधीजींना म्हणाल्या की माझा हा मुलगा 8-9 वर्षाचा तो खूप साखर खातो, काही केलं ऐकतच नाही, पुष्कळ त्याला सांगून पाहिलं पण साखर काही सुटत नाही, पण याच्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप आदर आहे आणि मला एक असं वाटतं की तुम्ही जर याला सांगितलं की अरे साखर नको खाऊ तर हा साखर खाणं बंद करेल, तर कृपा करून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की त्याला तुम्ही तसं सांगा. गांधींनी विचार केला, थोड्या वेळ थांबले आणि म्हणाले बाई तुम्ही म्हणता तसं मी करीन, पण या मुलाला तुम्ही माझ्यासमोर 15 दिवसाच्या नंतर आणा, 15 दिवसाच्या अगोदर नाही आणायचं. 15 दिवसानंतर त्या बाई त्या मुलाला घेऊन गेल्या. गांधींनी त्याला सांगितलं की साखर खेळणं साखर खाणं वाईट असत, तू साखर नको खाऊ, आणि त्याचं साखर खाणं बंद झालं. त्या बाई गांधींना भेटल्या, म्हणाल्या मी तुमचे आभार मानायला आले, पण माझ्या मनामध्ये एक शंका आहे की आपण मला 15 दिवसानंतर का बोलावलं. बिकॉज आय टूक 15 डेज टू स्टॉप इटिंग शुगर मायसेल्फ. 15 दिवस मी स्वतः साखर खाणं बंद केलं होतं, त्यामुळं यात मी तुझ्या मुलाला सांगू शकलो की साखर खाऊ नकोस आणि त्याचा परिणाम झाला. आपण करणं बी द चेंज युअर सेल्फ हे जे आहे ते पानापानामधून याचं दिसत. या व्याख्यानाचा मी आपल्याला नुकताच संदर्भ दिला. त्या व्याख्यानाच्या शेवटी ते व्याख्यानाचे जे ऑर्गनायझर्स होते त्या ऑर्गनायझर्सनी लिहून ठेवले की 1200 लोकांनी तुडुंब भरलेला हॉल होता. या हॉलमधला एकही माणूस असा नव्हता की व्याख्यान झाल्यानंतर त्याचा कंठ ताटून आला नसेल आणि त्याच्या डोळ्याच्या पापण्या उघड्या झाल्या नसतील. सगळा हॉलच्या हॉल उठला आणि ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टँडिंग ओव्हेशन म्हणतो ते त्यांनी उठायला दिलं. अशा प्रकारचा भावविभोर करणारा अनुभव या पुस्तकाच्या पानां पानांमध्ये दडलेला आणि त्यामुळं तो अनुभव आपण ज्या वेळेला पुस्तक वाचाल त्या वेळेला जास्त आपला वेळ घेणार नाही.
या पुस्तकामध्ये दोन लेख विनोबांवर आहेत. एक विनोबांच्या शिक्षण पद्धतीवर आहे आणि एक विनोबांच्या एकूण जीवन विषय कर्तृत्वावर आहे. शिक्षण पद्धतीच्या लेखासंबंधी मी फारस बोलणार नाही, पण विनोबांच्या कर्तृत्वाच्या संदर्भामध्ये या काही शंका निर्माण झाल्या आहेत मधल्या काळामध्ये. त्यांचं अतिशय उत्तम असं निराकरण या पुस्तकामध्ये करण्यात आले. एकतर अनेकांचा असा आक्षेप आहे की गांधींनंतर विनोबांनी सत्याग्रहाचा अवलंबच केला नाही. अनेकांना असं वाटतं की गांधींचं जे शेवटचं विल अँड टेस्टमेंट होत, त्या विल अँड टेस्टमेंटच्या अनुषंगानं विनोबांनी सत्याग्रह करायला पाहिजे होता. याच्या संबंधी थोडा विचार केला पाहिजे. गांधींनी जे सत्याग्रह केले ते ब्रिटिश सरकारच्या विरोधात केले. ते एक परकीय सरकार होत आणि परकीय सत्तेच्या विरोधामध्ये सत्याग्रहाचं एक विशिष्ट स्वरूप होत. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी लोक निर्वाचित म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं सरकार सत्तेवर आहे, त्या सत्तेच्या विरोधात सुद्धा तुम्ही तसाच संघर्ष कराल का की जसा संघर्ष तुम्ही परकीय सत्तेच्या विरोधात केला? सत्याग्रहाचं स्वरूप आपण सत्याग्रह कोणाच्या विरोधात करतो आणि केव्हा करतो याच्यावर अवलंबून. त्यामुळे विनोबा म्हणाले होते, आताचा सत्याग्रह हा असिस्टन्स इन राईट थिंकिंग आहे, सरकारला योग्य विचार करण्याकरता मदत करणं. पूर्वीचा सत्याग्रह सत्याग्रहाच्या धोरणांना विरोध करणारा होता. आता सत्याग्रहाच्या आजचा सत्याग्रह सरकारच्या धोरणांना योग्य दिशा कशी मिळेल आणि योग्य दिशेच्या अनुषंगानं सरकारचं सहकार्य आपल्याला कसं मिळवता येईल या दृष्टीने सत्याग्रह व्हायला पाहिजे. म्हणून सत्याग्रह नाही सत्यग्राही. दुसऱ्याही बाजूला सत्याचा अंश असतो तर त्याचा सत्याचा अंश जो असेल त्याचं ग्रहण करून मी माझं पुढचं पाऊल टाकेन या दृष्टीनं विनोबांनी भूदानाची चळवळ सुरू केली आणि मित्र हो 42 लक्ष एकर जमीन मिळवली. जगातल्या कुठल्याही सरकारनं कायद्याच्या माध्यमातून सुद्धा बळजबरीनी सुद्धा इतकी एकर जमीन जगामध्ये मिळवलेली नाही. ते या माणसानं पदयात्रा करून स्वेच्छेनं 42 लक्ष एकर जमीन मिळवली. याहून दुसरा सत्याग्रह कोणता पाहिजे? याच लेखामध्ये आणखी एक प्रसंग आहे. आणीबाणीच्या काळामध्ये विनोबांचं मौन होत आणि त्यांनी उपोषण करत होते. त्या काळामध्ये इमर्जन्सी होती. वसंतराव साठे केंद्रीय सरकारमध्ये मिनिस्टर होते. ते आले की विनोबांना भेटायला जायचे. तसेच ते विनोबांचं उपोषण चालू असताना इमर्जन्सीच्या काळामध्ये विनोबांना भेटायला गेले. इमर्जन्सीचं काळ होता, विनोबांचं मौन होतं आणि उपोषण पण होत. साठ्यांनी विनोबांना लिहून दिलं की या नव्या पर्वात तुम्हाला भेटायला आलं. विनोबा झोपलेले होते, त्यांनी ते वाचलं, विचारलं हे नवपर्व कोणतं?
मग पुढचं वाक्य उच्चारलं, अनुशासन पर्व. माझ्या उच्चारामध्ये सुद्धा क्वेश्चन मार्क तुमच्या लक्षात आला असेल. सगळीकडे साठ्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की विनोबांनी आणीबाणीला अनुशासन पर्व असं म्हटलं, पण विनोबांनी आणीबाणीला अनुशासन पर्व कधीच म्हटलं नाही. त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क होता, तुम्ही कुठल्या पर्वाला आणीबाणी पर्व म्हणताय, अनुशासन पर्व म्हणताय. दादा धर्माधिकारी त्याचं वर्णन आतंक पर्व केलं होतं, आणि तशीच भावना विनोबांची पण होती, एवढंच की ती व्यक्त त्यांना वेगळ्या पद्धतीने केली. त्यामुळं या लेखाचा संदर्भ मी या निवेदनामध्ये माझ्या मनात आहे. त्या लेखाचं नाव सुद्धा फार सुंदर डॉक्टर बंगांनी दिलेलं आहे, सुळी गेलेला संत. पुष्कळ लोकांनी आश्रमवासियांना म्हटलं की तुम्ही याच लगेच दुसऱ्या दिवशी खंडन का बरं केलं नाही, तर विनोबा म्हणाले खंडन करू नका, असत्याचं खंडन करण्यामध्ये वेळ घालवण्यात काही गरज नाही, ते आपोआपच केव्हा ना केव्हा तरी सत्य बाहेर येतं. आणि आश्रमवासियांनी ज्यावेळी संनिधीचा अंतिम पर्व नावाचा अंग काढला, त्याच्यावेळी मी जो आपल्याला घटनांचा क्रम सांगितला तो सगळा क्रम दिला आहे, आणि त्या शंकेचं निराकरण केले. या पुस्तकातला जगावं का माणसांनी हा एक सनातन प्रश्न आहे, असं लेखकानं पहिल्या लेखाच्या पहिल्या वाक्यात म्हटलेलं आहे. कामूच एक वाक्य आहे, द ओनली फंडामेंटल प्रॉब्लेम इज द प्रॉब्लेम ऑफ सुईसाईड. द तत्वज्ञानाचा मूलभूत कोणता प्रश्न असेल तो आत्महत्येचा प्रश्न. याच कारण जोपर्यंत जगायचं का आणि कशा करता या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आत्महत्येखेरीज दुसरा पर्याय काय. त्यामुळे द ओनली फंडामेंटल क्वेश्चन ऑफ फिलॉसॉफी इज द क्वेश्चन ऑफ सुईसाईड. हा प्रश्न सनातन आहे, हा प्रश्न एका वेगळ्या अंगानं डॉक्टर अभय बंगच्या जीवनामध्ये आला. त्याचा एक लहानसा उल्लेख यातल्या एका लेखामध्ये आहे. डॉक्टर अभय बंग यांचं काम नुकतंच सुरू झालं होतं, अशा वेळी त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आणि त्यांची एंजिओप्लास्टी झाली. त्या एंजिओप्लास्टीच्या दरम्यान त्यांची एक रक्तवाहिनी ऑपरेशन चालू असताना फुटली आणि असं लक्षात आलं की आता जीव वाचणं कठीण आहे. तरी पण ईश्वर कृपा म्हणा किंवा डॉक्टरचं कौशल्य म्हणा किंवा दोन्ही म्हणा, ती तुटलेली रक्तवाहिनी जोडण्यात आली आणि आज हे पुस्तक घेऊन आणि एवढं मोठं काम घेऊन बंग आपल्या समोर आहेत. एक प्रकारे नचिकेत्यानं यमाच्या दरबारातून परत यावं आणि यमाला प्रश्न विचारावा की तुम्हाला मृत्यूचं रहस्य सांग, त्याची आठवण व्हावी, असा हा प्रसंग प्रत्यक्ष डॉक्टर अभय बंग यांच्या जीवनात घडला. आपल्या सगळ्यांना माहित आहे यमानं नचिकेताला म्हटलं, नचिकेता कुठलेही प्रश्न विचार, पण एवढा एक प्रश्न विचारू नकोस की
मृत्यूचं रहस्य काय आणि आत्मा म्हणजे काय. घोडे गाड्या हत्ती कुबेराचं सगळंच्या सगळं वैभव हे मी द्यायला तयार आहे, पण हा प्रश्न तू मला विचारू नकोस. घोडे गाड्या हत्ती सगळं वैभव आजकालच्या तरुणाला याच्या खेरीज दुसरं काय पाहिजे. येदुनाथ तथ्य होते ते म्हणायचे आजच्या तरुणाची एकच आकांक्षा असते, लठ्ठ पगाराची नोकरी मिळावी आणि त्याच्यानंतर साडी गाडी आणि माडी. लावण्यवती स्त्रीचं लग्न व्हावं, चार चाकी घरात यावी आणि दोन मजली घर असावं. या पलीकडे आजच्या तरुणाची आकांक्षा नाही. पण नचिकेता यमाला म्हणाला की तू ज्या वैभवाच्या गोष्टी मला करतोयस ते वैभव जोपर्यंत तुझ्याजवळ सत्ता आहे तोपर्यंत टिकेल, पण तुझी सत्ता एकदा गेली की ते वैभव फुग्यासारखं फुटणार, कापडासारखं उडून जाणार. मला शाश्वत सत्य ते तू सांग. त्यानंतर यमाना त्याला आत्मतत्वाचं ज्ञान दिलं. या आत्मतत्वाची जाणीव ही माणसाच्या कर्तृत्वाची प्रेरणा आहे. वैभवांनी मुलकराज आनंदच्या अभय बंगालनी मुलकराज आनंद यांच्या एका कथेचा उल्लेख केलेला आहे. त्या कथेचं नाव मी विसरलो पण लॉस्ट चाइल्ड असावं असा अंदाज. लहानशी कथा आहे, एका मिनिटात ती तुम्हाला सांगतो. एक लहान मूल असतं, आपल्या आईच्या सोबत यात्रेमध्ये जातं बोट करू आईसं. यात्राच ठरली, फुग्याची दुकानं, मिठाईची दुकानं, खेळण्याची दुकानं, ज्या ज्या दुकानामध्ये आई त्याला घेऊन जायची तर तो मूल रडायचं म्हणायचं मला फुगा घेऊन दे आई. मग मिठाईच्या दुकानामध्ये गेलं मला मिठाई खायला दे आई. आणि मग खेळण्याच्या दुकानामध्ये गेली मला खेळणं घेऊन दे आई. गर्दी खूप होती असं म्हणता म्हणता आई समोर व्हायची, त्या मुलाचा हात पोट धरून राहायची, पण त्या गर्दीमध्ये बोट सुटलं आणि मुलगा हरवला. खूप शोधलं, रडायला लागला मुलगा, बुब्बाड पसरला. कुठल्या तरी एका माणसानं त्या मुलाला उचललं, म्हटलं बेटा रडू नको, तुला फुगा पाहिजे का? अगोदर फुग्यासाठी रडणारं ते मूल म्हणालं मला फुगा नको, काही नको, मला माझी आई पाहिजे. मग म्हणाला तुला मिठाई पाहिजे का? म्हणाला मिठाई वगैरे काही नको, आई आई आई. म्हणाला तुला खेळणी पाहिजे का? काही नको. अभय बंगाल त्या पॅराग्राफच्या शेवटी म्हटलं आपण सगळ्यांनी आपली आई विसरली. मातृत्वाचा शोध. पण मित्र हो, मातृत्व म्हणजे ज्ञानेश्वरांचं मातृत्व. ज्ञानेश्वरांनी आत्म्याला माऊली शब्द वापरला. आत्मा माऊली. आत्मतत्वाचा शोध. आत्मतत्वाच्या शोधानंतरच जीवनाचा अर्थ सापडतो. जीवनाचा अर्थ नेमका काय याचं पाश्चात्य देशामध्ये एका ज्याला आपण भौतिकवादी किंवा मटेरियलिस्टिक दृष्टिकोनातून म्हणतो असा खूप लोकांनी खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. फ्रायड होता, ऍडलर होता, युंग होता, ऑलपोर्ट होता. पण त्यातल्या त्यात अब्राहम मॅस्लो
आणि फ्रँकिल या दोन मनोविश्लेषण शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की आत्मशोध, सेल्फ ट्रान्सेंडन्स ही माणसाच्या जीवनातली, व्हिक्टर फ्रँकिलचा शब्द वापरतो, ही माणसाच्या जीवनातली इन्स्टिंक्टॉइड जाणीव आहे. माणसाचं हे इन्स्टिंक्ट आहे की माणसाला स्वतःच्या वर उठल्याखेरीज जीवनाची ना सत्याची जाणीव होते ना खरा खुरा आनंद मिळतो. ते वर उठणं हा या पुस्तकाचा खरा संदेश. मित्र या सेल्फ ट्रान्सेंडन्स ची गरज आहे. आपण इतक्या स्वार्थामध्ये गुंतलेलो आहोत की सत्याच्या जाणीवेला आपण जवळजवळ पारखे झाल्यासारखे झालो. या पुस्तकानं आपल्या जीवनामध्ये या जाणीवेचा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. भूताल भरपूर अंधार दाटलेलं आहे. अंधाराचे वेगवेगळे प्रकार असतात. लोकशाही मूल्यांची पडझड, लाखो शेतकऱ्यांचे मृत्यू आणि आत्महत्या, लाखो गरीब मजुरांच प्रचंड स्थानांतरण, कुठे गुन्हे लादून लोकांना कैदेत पाठवणं, ही सगळी भोवतालच्या अंधाराची रूप आहे. या भोवतालच्या अंधारांशी जर संघर्ष करायचा असेल तर भौतिक गोष्टींच्या लाभापासून माणसाला दूर राहावं लागेल आणि या भौतिक गोष्टींच्या पलीकडे कुठलं तरी आत्मतत्व आहे की ज्या आत्मतत्वाच्या जाणीवेत माझं खरं समाधान आणि माझ्या जीवनाचं श्रेयस आहे हे लक्षात घेतलं. टागोरांची एक कविता आहे, त्या कवितेचा उल्लेख सुद्धा या पुस्तकामध्ये अनेकदा आहे. सूर्य अस्ताला चालणार होता. द सेटिंग सन सेड, हू विल डू माय वर्क. मी तर आता जाणार, पण जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल. द होल अर्थ वॉज सायलंट, सगळ्या जगावर शांतता पसरली. देअर वॉज अ स्मॉल अर्दन लॅम्प, एक लहानशी खापराची पंक्ती होती. इट केम फॉरवर्ड, ती समोर आली आणि म्हणाली, ओ लॉर्ड ऑफ लाईट, ओ लॉर्ड ऑफ लाईट, आय शॅल डू व्हॉट एव्हर आय कॅन. माझा जीव लहानसा आहे, पण त्या लहानशा जीवाला जेवढा अंधार दूर करता येईल तेवढा प्रयत्न मी करतो. मित्र, डॉक्टर बंग यांचं पुस्तक म्हणजे ती खापराची पंक्ती.